कि लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। नन्ही चींटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है, मन का विश्वास रगों में साहस भरता है, चढ़कर गिरना गिरकर चढ़ना ना करता है, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, डुबकियां सिंधु में गोताखोर लगाता है, जा जाकर खाली हाथ लौट कर आता है, मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, मिलते नहीं सहज ही मोती गहरे पानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। और अंतिम पद है कि असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो। असफलता एक चुनौती है, इसे स्वीकार करो, क्या कमी रह गई देखो और सुधार करो। जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, जब तक न सफल हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। स्वर्गीय पप्पू दादा उर्फ रमेश साहेबराव गुंजाळ अल्पावधीतच सर्वसामान्यांच्या हृदयात घर करणारे व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके पप्पू दादा। मूळचे जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील भौर या गावात सर्वसाधारण परिस्थिती असणाऱ्या गुंजाळ या परिवारात जन्माला आलेल्या पप्पू दादांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने शून्यातून विश्व निर्माण केले। मुंबईतील उपनगरात त्यांचे प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण झाले, त्यानंतर वाणिज्य शाखेतील पदवी त्यांनी संपादित केली। आपल्या ग्रॅज्युएशनच्या काळातच त्यांनी आपल्या सोबतच्या मित्रांची बेरोजगारीची समस्या लक्षात घेतली आणि आपल्या व्यवसायाला सुरुवात केली। सुरुवातीच्या काळात अगदी पायी फिरून सायकलवर जाऊन व्यवसायाची पायाभरणी केली। त्यावेळी छोट्या स्वरूपात सुरू केलेल्या या व्यवसायाचे रूपांतर आज जवळपास 70 लघु उद्योगांमध्ये झाले आहे। यशस्वी उद्योजक व्यावसायिक म्हणून ते नावारूपाला आले, मात्र त्यासोबत सामाजिक संवेदनांची जाणीव असणारा नेता देखील घडत गेला। इथे तरुणांना कसा रोजगार उपलब्ध होईल याच्या करता मी कार्यरत राहील आणि तो रोजगार माझ्या तरुणांना माझ्याच तालुक्यात माझ्याच मतदारसंघात आणि तुमच्याच घराच्या जवळ हा तुमचा दादा उपलब्ध करून देईल। एक शब्द आणि एक वचन तुम्हाला देतो। सांगण्याचा दृष्टिकोन असा की पूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या काही एमएलएचे आहेत, ज्या एमएडीसीने जे काही भूखंड दिलेले औद्योगिक क्षेत्राकरता जे काही भूखंड दिले त्याच्यातला हा भूखंड आणि त्याच्यातलं दुर्दैव असं की एवढा मोठा भूखंड आपल्याला दिलेला असताना सुद्धा मोठे कारखाने तर सोडा और छोटे कारखाने सुद्धा प्रस्थापित इथे झालेले नाही। हे सगळ्यात मोठं दुर्दैव आपल्या तालुक्याचं आहे। परंतु आपल्याला मी शब्द आणि वचन देतो की इथे त्या भूखंडावर मोठे कारखाने तर मोठे कारखाने छोटे कारखाने सुद्धा मी आपल्याला प्रस्थापित करून दाखवे आणि ते केल्यानंतर आमच्या तरुणांना त्यांच्या शिक्षणाच्या गरजेप्रमाणे काम मिळायला शिवाय राहणार नाही। परंतु आपण मला विचाराल की दादा हे तर भविष्यातलं झालं की आपण कारखाने आणाल, त्याचप्रमाणे तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणार, परंतु हे तर भविष्यातलं आहे। भूतकाळात आणि वर्तमान काळामध्ये आपण अशा क्षेत्रामध्ये काही काम केलं का? हो, आपल्याला मी सांगू इच्छितो माझ्या कामानंदांच्या माध्यमातून, माझ्या उद्योगधंद्यांच्या माध्यमातून आणि जिथे माझे कामं चालतात त्या कंपन्यांच्या माध्यमातून माझ्याकडे 76 कंपन्या आहेत। 76 कंपन्यांमध्ये आतापर्यंत मी 7,309 तरुणांना त्यांच्या शिक्षणाच्या दर्जेप्रमाणे रोजगार उपलब्ध करून दिला। बोलण्याचा दृष्टिकोन जे उच्च शिक्षित असतील त्यांना सुद्धा आणि त्याचबरोबर जे कमी शिकलेले असतील, बिचारे 10वी 12वी जर नापास असतील त्यांना कुटुंब नाही का? त्यांना पोहोच नाही का? त्यांना रोजगार धंदा नको का? त्यांना सुद्धा त्यांच्या शिक्षणाप्रमाणे रोजगार मी उपलब्ध करून दिला आणि त्यांच्या चिकाटीतून आज मोठ्या प्रमाणामध्ये परमनंट सुद्धा आहे। अंबरनाथ शहराच्या जवळील
मोरवली गावातील शिवसेनेचे शाखा प्रमुख म्हणून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला सुरुवात केली. नंतरच्या काळात तब्बशी हे चिन्ह घेऊन अपक्ष उमेदवार म्हणून ते उभे राहिले व प्रचंड मतांनी विजयी झाले. आपल्या धडाडीच्या कार्यशैलीमुळे त्यांना उपनगराध्यक्षपद बहाल करण्यात आले. पुढे ते अंबरनाथ नगरपालिकेत सलग 4 वर्ष उपनगराध्यक्ष होते. याच कालावधीत त्यांनी नगराध्यक्ष व शिक्षण समिती सभापती ही पदे देखील भूषविली. अलीकडच्या काळात जळगाव जिल्ह्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख म्हणून त्यांच्या हाती धुरा सोपविण्यात आली. त्यावेळी त्यांनी शिवसेना आपल्या दारी ही मोहीम राबविली व सर्वसामान्यांच्या घराघरापर्यंत पोहोचले, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यावरील अपेक्षित उपाय त्यांनाच विचारून समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील झाले. पप्पूदादाला खरं म्हणजे राजकारणात आणणारा, पाचोरा आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये राजकारणात आणणारा स्वतःला मी समजतो की मी त्यांना या राजकारणामध्ये आणलं. याच्या मागचं कारण असं होतं की चाळीसगाव तालुका हा प्रचंड भगवामय शिवसेनेचं ताकद असलेला हा तालुका, परंतु नेतृत्वाचा अभाव असलेला हा तालुका होता. या तालुक्याला या शिवसैनिकांना एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व लाभावं असा एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी पप्पूदादांना गाठलं आणि त्यांच्याकडे या चाळीसगाव तालुक्याची जबाबदारी, उपजिल्हाप्रमुख म्हणून माझ्याकडे जो जबाबदारी होती ती जबाबदारी मी पप्पूदादांकडे दिली आणि बघता बघता त्यांनी संपूर्ण चाळीसगाव तालुका एक भगवामय केला. त्या भगव्या वातावरणाने कदाचित त्याचीच नजर लागली का काय, आणि त्या पप्पू गदावर काळाने घाला घातला. आम्ही असं स्वप्न पाहत होतो की या शिवसेनेच्या माध्यमातून चाळीसगाव नगरपालिकेवर तर भगवा फडकेलच, पण त्या नगरपालिकेच्या बरोबर चाळीसगाव विधानसभेवर सुद्धा भगवा फडकेल अशा अपेक्षेने मी आणि आमचे सर्व शिवसैनिक वावरत असताना मध्येच पप्पूदादांचं दुर्दैवी निधन झालं. खरं म्हणजे इतका आज्ञाधारक माणूस, इतका मोठा असताना सुद्धा माझ्यासारख्याच्या जवळ येऊन माझा सल्ला घेणं, विचारविनिमय करणं आणि त्या पद्धतीने कामाला लागणं हे गेल्या वर्ष 2 वर्षापासून पप्पूदादांचं चाललं होतं आणि त्यांना यशही येत गेलं. चाळीसगावच्या विकासाविषयी बोलायचं म्हणजे त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली नुसता हवेत गोळीबार करण्यापेक्षा त्यांनी चाळीसगावच्या घरोघरी जाऊन प्रत्येक माता भगिनींची आपल्या काय समस्या आहेत ह्या समस्यांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला. घरोघरी जाऊन त्या समस्या कलेक्ट करून खऱ्या अर्थाने त्या नगरपालिकेपर्यंत आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं, त्या समस्या तिथपर्यंत पोहोचून त्या समस्या कशा सोडवता येतील याचा पूर्णपणे त्यांनी प्रयत्न केला. केवळ राजकारणी न राहता त्यांनी समाजासाठी स्वतःला झोकून दिले. अंध, अपंग, दुःखी, शोषित, पीडित व्यक्तींच्या वेदना दूर करण्यासाठी समाज कार्य हाती घेतले, विविध प्रकारच्या योजना राबवल्या. समाजातील प्रत्येक घटकासाठी पप्पूदादांनी कार्य केले. ते स्वतः उत्तम क्रीडापटू होते. त्यांना नेमबाजी, घोडेस्वारी, कार रेसिंग, कबड्डी, खो खो आदी क्रीडा प्रकार अवगत होते. खेळाडूंच्या प्रोत्साहनासाठी त्यांनी क्रीडा साहित्य आदी उपलब्ध करून दिले. त्यांना संगीत, नाटक, अभिनय या क्षेत्राची देखील विशेष अभिरुची होती. ते कलाकारांना नेहमी प्रोत्साहित करीत असत. त्यांना व्यक्तींप्रमाणे प्राणी मात्रांबद्दल देखील विशेष जिव्हाळा होता. घोडा, कुत्रा आदी प्राण्यांवर ते अगदी मित्राप्रमाणेच प्रेम करीत असत.
समाजातील नागरिकांसाठी विविध आरोग्य विषयक मोहीम हाती घेऊन त्याद्वारे ते मानव सेवा करायचे। आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून ज्येष्ठांची, विद्यार्थ्यांची, महिलांची आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी, चष्मे वाटप, मोतीबिंदू ऑपरेशन आदी कार्यक्रम स्वर्गीय पप्पूदादांनी राबविले। यासोबतच स्वतःच्या पुढाकाराने रुग्णवाहिका, वातानुकूलित शववाहिनी, शीत शवपेटी आदी नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले। जे मध्यमवर्गीय आणि गरीबवर्गीय रुग्ण होते त्यांना चांगल्या प्रकारची सेवा उपलब्ध करून दिली, ते पण कमी पैशामध्ये। तर त्या रुग्णालयामध्ये वारंवार रुग्णांना भेटून त्यांच्या आई अडचणी समजून घेतल्या। त्याचबरोबर ज्या आई अडचणी आहेत त्या आई अडचणी सोडवण्याकरता त्या सभागृहामध्ये वारंवार विषय मांडून त्याच्या माध्यमातून त्या आई अडचणी सोडवल्या। डॉक्टरांना भेटून डॉक्टरांना ज्या मूलभूत गरजा लागतात, वैद्यकीय सेवेसाठी ज्या गरजा लागतात, त्या गरजा सभागृहामध्ये विषय मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न केला आणि तो दवाखाना सुसज्ज करून गरीब आणि मध्यमवर्गीय रुग्णांसाठी चांगली सेवा कमी पैशामध्ये तिथं उपलब्ध करून दिली। स्वर्गीय पप्पूदादांनी शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांना मोलाचे सहकार्य केले। त्यांनी विद्यार्थ्यांना वह्या, पुस्तके, गणवेश, शालेय साहित्याचे वाटप अगदी मोफत केले। आर्थिक परिस्थितीच्या अभावी तो शिक्षण घेऊ शकत नसेल तर त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांनी काय करावं, त्या कुटुंबातील त्याच्या आई वडिलांना वाटतं, बाबा रे माझ्या मुलाला शिकवायला पाहिजे, माझा मुलगा गुणवंत आहे, परंतु त्यांना शिकवण्याची इच्छा असताना सुद्धा आर्थिक परिस्थितीच्या अभावी ते शिकू शकत नाही। अशा वेळेला त्या गुणवंत विद्यार्थ्याला कोणीतरी मदतीचा हात पुढे केला पाहिजे। मी तुम्हाला शब्द आणि वचन देतो की असे गुणवंत विद्यार्थी असतील आणि आर्थिक परिस्थितीच्या अभावी शिक्षण घेऊ शकत नसतील तर त्यांना मदतीचा हात हा त्यांचा दादा केल्याशिवाय राहणार नाही। महिलांनी देखील स्वबळावर उभे राहावे यासाठी बचत गट, व्यवसाय प्रशिक्षण, लघु उद्योगांबाबत मार्गदर्शन आदी शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते। परित्यक्त्या, विधवा भगिनी तसेच शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबांसाठी पप्पूदादांनी मदतीचा हात पुढे केला। चाळीसगावच्या विकासासाठी पप्पूदादा नेहमी आपल्या वरिष्ठांच्या संपर्कात असायचे। त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून विविध योजनांचे नियोजन ते करीत असत। शिवसेनेचे पदाधिकारी माननीय पप्पूदादा गुंजाळ यांचं वर्षभरापूर्वी दुर्दैवाने दुःखद निधन झालंय। संपूर्ण चाळीसगाव तालुक्यासह अंबरनाथच्या संपूर्ण परिसरामध्ये शिवसेनेमध्ये अतिव दुःख त्यानिमित्ताने झालं। जेव्हा जेव्हा पप्पूदादा गुंजाळ यांच्याशी भेट व्हायची, संपर्क व्हायचा, शिवसेनेची ध्येय धोरणं प्रत्येक घरापर्यंत पोहोचवणं, सर्वसामान्य माणसाचा सर्वांगीण विकास कसा होईल, विकासाच्या गोष्टी मार्गी कशा लागतील, या विषयांवर नेहमी तळमळीने पप्पूदादा संपर्क साधत होते, वारंवार त्या गोष्टींचा पाठपुरावा करत होते। पर्टिक्युलर चाळीसगाव परिसराचा सर्वांगीण विकास कसा होईल, चाळीसगावच्या भागातल्या तरुणांच्या हातांना काम कसं मिळेल, चाळीसगाव शहराचा आणि तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा, सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न कसा सुटेल, या दृष्टिकोनातून नेहमीच पप्पूदादांचा पाठपुरावा असायचा। आपल्याला माहिती आहे की गेल्या अनेक वर्षांपासून बंद पडलेला बेलगंगा सहकारी साखर कारखाना दादाभाऊ तो लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे की जेणेकरून या परिसरातल्या शेतकऱ्या, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही न्याय मिळेल, कामगारांनाही न्याय मिळेल, या संदर्भामध्ये कायम त्यांचा पाठपुरावा त्या ठिकाणी असायचा। स्वर्गीय पप्पूदादा हे स्वतः धार्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे सर्व धर्म समभाव राखत सर्वांच्या धार्मिक कार्यात सक्रिय सहभागी होत असत। असा हा जनसामान्यांना हवा हवासा वाटणारा नेता एक दिवस अचानक काळाच्या क्रूरतेने आपल्या सर्वांमधून निघून गेला। काय बुद्धी झाली त्याला आणि दाढी करायला म्हणून सकाळी 9 वाजता बाहेर पडला आणि त्याला हिरणं, शत्रूने हिरणं त्याला, अमानुष, एवढा अमानुष कोणा, राक्षसाला सुद्धा लाज वाटेल अशा प्रकारची ती
दुर्दैव आहे, आम्ही लोकांचा माणूस गमावला, लोकांनी माणूस गमावला। हा सारा चेहरा बघा कसा दिसतो, उमदा तरणा बाण दृश्य लागावे असं नेतृत्व करत होता या 40 गावचं शिवसेनेच्या माध्यमातून। शिवसेनेचा 40 गावातलं उद्याचं ते भविष्य होत, भविष्यकाळ होता शिवसेनेचा। दृष्ट लागले त्याच्या कर्तृत्वाला, अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या पप्पूदादांच्या मनात चाळीसगावकरांसाठी एका ड्रीम डेस्टिनेशन मॉडेलचे स्वप्न होते। या मॉडेलच्या माध्यमातून स्वच्छ 40 गाव, सुंदर 40 गाव साकारले जाणार होते। मात्र त्यांचे हे स्वप्न केवळ स्वप्न न राहता ते प्रत्यक्षात साकार होण्यासाठी त्यांचे मोठे बंधू श्रीयुत उमेश साहेबराव गुंजाळ यांनी पुढाकार घेतला आहे आणि जनतेने देखील त्यांना
आमचे पप्पूदादा म्हणून स्वीकारले आहे. आपण सर्वांनी स्वर्गीय पप्पूदादांचे स्वप्न साकारणे हीच खरी श्रद्धांजली आज ठरेल. स्वर्गीय पप्पूदादांना त्यांच्या स्वप्नपूर्ती निश्चयाची श्रद्धांजली वाहताना मला आठवत आहेत हरिवंशराय बच्चन यांच्या अग्निपथ या कवितेच्या ओळी. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ, वृक्ष हो भले खड़े हो बड़े हो घने, एक पत्र छाह भी मांग मत मांग मत मांग मत. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ, तू न थकेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, तू न झुकेगा कभी. कर शपथ कर शपथ कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ. ये महान दृश्य है, चल रहा मनुष्य है, अश्रु श्वेद रक्त से लथपथ लथपथ लथपथ. अग्निपथ अग्निपथ अग्निपथ.